नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. ज्या व्यक्तीला संपत्तीची काय गरज, ज्याचं नाव आहे वैभव, असा वैभव तत्ववादी माझ्यासोबत आहे. दादा, कसा आहेस तू? खूप मस्त दादा. खरंच खूप सुंदर नवीन चित्रपट आमच्यासाठी घेऊन आला आहेस तुम्ही, तीन अडकून सीताराम. काय आहे नेमकं तीन अडकून सीताराम? जसं ऋषिकेश जोशी मगाशी नावाचं म्हणाले की ही एक म्हण आहे जी खूप प्रचलित आहे कोल्हापूरमध्ये, पण इतर द अदर पार्ट्स ऑफ महाराष्ट्र तिकडे लोकांना बऱ्या ही माहिती नाही आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्ताने आय गेस ती महाराष्ट्रातली इतर लोकांपर्यंत पोचेल. आणि तीन अडकून सीताराम म्हणजे जेव्हा तुम्ही एका अशा परिस्थितीत अडकलेले असतात जिकडून बाहेर निघणं खरंच अवघड असतो, किंवा एक असं एक म्हणतो ना गुंता होतो, तसा तो त्या गुंत्याला तीन अडकून सीताराम अशी म्हण आहे कोल्हापूरमध्ये. सो असाच गुंता, तुम्ही ट्रेलर पाहिला तो असाच गुंता या फिल्ममध्ये पण आहे. आणि ऋषिकेश जोशींनी डिरेक्ट केली आहे, त्यांनी लिहिली आहे. कुठेतरी छान एक दोन तास प्रेक्षकांना सगळं टेन्शन विसरून छान दोन तास घालवता येतील, सो अशी एक फिल्म आहे. आणि 29 सप्टेंबरला रिलीज होते. सो मी सगळ्यांना विनंती करेन की आवर्जून थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघा. नाही, अगदीच दादा. या चित्रपटामध्ये दोन वेडे कलाकार त्याच्यासोबत आहेत, एक आलोक राजवाडे एका साईडला आहे आणि एक शंकरशर कराडे आहेत. दोन्ही वेगवेगळ्या पट्ट्याचे माणसं आहेत. काय सांगशील त्या दोघांचा वेडेपणा कितपत तुला भावलं आणि काय कशी आहे त्यांची जमणी? सगळ्यांची आमची टीम वी हिट इट ऑफ इन्स्टंटली. आणि सगळे ती भट्टी म्हणतात ना, भट्टी खूप छान जुळली. आणि ती स्क्रीनवर कुठेतरी दिसते, कारण ती कम्फर्ट लेवल जेव्हा असते सहकलाकारांमध्ये आय गेस कुठेतरी ते डेफिनेटली दिसतं. आणि आम्ही खूप चांगले मित्र झालो त्याच्यानंतर सगळेच, म्हणजे आणि प्रत्येक कलाकारासोबत मी पहिल्यांदा काम करत होतो. सो एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि दादा, यासोबत ऋषिकेश जोशी नावाचा एक खूप सुंदर असा दिग्दर्शक, लेखक आणि एक कलाकारसुद्धा या चित्रपटाला लाभला आहे. त्यांच्यासोबत तुझं काम ह्याच्या आधी तुमचा एकमेकांचा संवाद झाला आहे. काय सांगशील त्या माणसाबद्दल, त्याच्या हाताखाली काम करणं किंवा कितपत प्रेशर आहे असतं की काय असतं ते? ऋषिकेश दादा म्हणजे पहिल्यांदा मुंबईत आल्यानंतर ज्यांच्याकडे मी जेवायला गेलो होतो ते म्हणजे ऋषिकेश जोशी. क्या बात आहे. सो तेव्हापासून आमची ओळख आहे. मी याना त्या कारणाने त्यांच्या टचमध्ये असायचो कधी गायडन्ससाठी किंवा सहकलाकार म्हणून पण ते मला लाभले काही चित्रपटांमध्ये. पण दिग्दर्शक लेखक हे पहिल्यांदा मी त्यांच्यासोबत करतो आहे. त्यामुळे आय गेस इट्स आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट डिरेक्टेड अँड रिटन बाय हिम. आणि ती संधी त्यांनी मला दिली, त्याबद्दल ऋषिकेश जोशींचे आभार. आणि त्यांच्याकडून शिकण्यासारखं डेफिनेटली खूप आहे, कारण एस्पेशली जेव्हा कॉमेडी सीन आपण म्हणतो तर ते ऑब्झर्वेशन किंवा तो सीन फुलवायला काय केलं पाहिजे ते त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं. लोकांना रडवणं सोपं असतं, हसवणं खूपच अवघड असतं, ते त्या माणसाकडून शिकणं खरंच आवडं असं आहे डेफिनेटली. बरं दादा, जाता त्या शेवटचा जो प्रश्न विचारतो की तीन अडकून सीताराम जसं बोललास की ज्या अशी परिस्थिती ज्याच्यामध्ये फसल्यावर माणसाला खरंच कळत नाही, वैभव तत्ववादीसोबत कधी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का किंवा काय करायचं तर खरंच सुचत नव्हतं असं कधी? अशा बऱ्याचदा झाल्यात, पण आय गेस देवाच्या कृपेने यांना त्या पद्धतीतून बाहेर निघायचो, त्यामुळे वरचा आहे आपल्यासोबत. ठीक आहे, म्हणजे झाले, कबूल झाले किंवा झालं असं पण ठीक आहे. परत खरंच खूप धन्यवाद, खूप भारी आपण गप्पा मारत. पुढे प्रमोशनच्या दरम्यान आपण असंच भेटत राहू, तोपर्यंत पुन्हा एकदा धन्यवाद आमच्यासोबत गप्पा मारल्याबद्दल. थँक्यू.